जळगावात वाहनात अवैध गॅस रिफिलिंग करताना स्फोट, चौघे भाजले. जळगावात ओमनीत अवैधरित्या गॅस भरत असताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने चौघे जण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत चारचाकी ओमनीसह दुचाकी जळल्याची प्राथमिक माहिती आहे. जळगाव शहरातील काही भागात घरगुती गॅस सिलेंडरमधून गाड्यांमध्ये गॅस भरला जातो. रिक्षामध्ये व ओमनी वाहनांमध्ये गॅस भरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात ओमनी या चारचाकी वाहनामध्ये घरगुती गॅस भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व आग लागल्याने उभी असलेली चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक झाली. या घटनेत गॅस भरणाऱ्या तिघांसह गाडी मालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर महानगरपालिकेचा अग्निशमन बंबाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण कारसह दुचाकी तसेच दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. बघत रहा MH19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत ब्युरो चीफ जोहेद सय्यद सह मी माधुरी ढोले, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र.